हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। पराभव समोर दिसू लागल्यानं पैशांचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटे। संजय राऊतांच्या ट्विट नंतर चंद्रशेखर बावनकुळेंसह गिरीश महाजनांचाही हल्लाबोल। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। रुग्णवाहिका आणि टँकरमधून पैशांचं वाटप, रोहित पवारांचा आरोप। पारनेरमध्ये रस्त्यांवर पडलेले पैसे आणि एका पाकिटातही व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। माझ्या नावानं दुसऱ्यानं मतदान केलं, काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद, शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबियांकडून तक्रार दाखल। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही बंद पडणं संशयास्पद बाब, संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेतो, प्रचार करतो, राज ठाकरे सुपारीबाज, फडणवीसांनी आधीच सांगितलं होतं, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडूनच संजय राऊतांना सुपारी, संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर पलटवार। सकाळी 11 वाजेपर्यंत देशात 24.87% तर राज्यात 17.57% मतदान। देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78% आणि राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 22.12% मतदान। भाजपच्या राजकीय विचारधारेचं मूळ असलेला जनसंघ मुस्लिम लीग सोबत सत्तेत कसा होता? फाळणी करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे हे एकाच पेपरला मुलाखत देतात, त्यांची मुलाखत कुणीही बघत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंधुक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार, बजरंग सोनवणेंचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत। पुण्यात हेमंत रासनेंसह भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, मतदान केंद्रावर काँग्रेसचे बॅनर्स, सांगून देखील पोलिसांनी बॅनर्स न काढल्याचा आलो। बीडच्या कोरडेवाडीतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावल्यासच मतदान करणार, ग्रामस्थांचा पवित्रा। पुण्याच्या मुंढवा आणि वडगाव शेरीमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, तर जालन्यात सुद्धा 100 मतदारांचं नाव यादीत नसल्यानं नागरिक संतप्त। मुरबाडमध्ये दुपारी 3 वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार। वैशाली दरेकरांसाठी उद्धव ठाकरेंची आज डोंबिवलीत संध्याकाळी 7 वाजता सभा, महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार। महायुतीचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांच्यासाठी शिंदेंची संध्याकाळी सभा, सभेपूर्वी रोड शो करत शक्तीप्रदर्शनही होणार। पुणे नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज, तर नंदुरबार, जळगाव आणि बीडला येलो अलर्ट जारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।